आणि आता एक महत्त्वाची बातमी, कोरोनावरचं औषध हे जगभरातले संशोधक शोधत आहेत, मात्र हे औषध भारतातच उपलब्ध आहे असा दावा केला जातो आहे. कोणतं आहे हे औषध, बघूयात या रिपोर्टमधनं. आजीबाईंच्या बटव्यात आहे कोरोनाचं औषध. आयुर्वेदच करणार कोरोनाचा खात्मा. अश्वगंधा ठरणार कोरोना संपवण्यात गुणकारी. आतापर्यंत 48 लाखांहून अधिक जणांना आजारी पाडणाऱ्या आणि 3 लाखांहून अधिक बळी घेणाऱ्या कोरोनावर औषध काही सापडलेलं नाही आहे. त्यावरचं संशोधन जगभरात जोरात सुरू आहे. त्यातून अद्याप तरी काहीही ठोस हाती लागलेलं नाही आहे. या पार्श्वभूमीवर भारतातून एक दिलासादायक बातमी आली आहे. त्यानुसार भारतात पारंपरिकरित्या औषधी म्हणून वापर होणारी अश्वगंधा ही वनस्पती कोरोनावर रामबाण उपाय ठरू शकते. IIT दिल्लीच्या बायोकेमिकल इंजिनिअरिंगच्या प्राध्यापक डी सुंदर यांनी अश्वगंधामुळे कोरोनातून रुग्ण बरा होऊ शकतो असा दावा केलाय. अश्वगंधात असणारा एक रासायनिक घटक कोरोनाचा मानवी पेशीतील विस्तार रोखण्यात प्रभावी ठरू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रणालीचा आराखडाही तयार करण्यात आलाय. प्राध्यापक डी सुंदर गेल्या 15 वर्षांपासून अश्वगंधावर जपानच्या संस्थेसोबत संशोधन करतायत. आंतरराष्ट्रीय शोधपत्रिका जर्नल ऑफ बायोमॉलिक्युलर डायनॅमिक्समध्ये त्यांचं हे संशोधन प्रसिद्ध होण्यास परवानगीही मिळाली आहे. याच संशोधनापासून कोरोनाविरोधात औषध तयार करू, त्यासाठी अनेक क्लिनिकल ट्रायल्स घेणं गरजेचं आहे, या चाचण्या अत्याधुनिक प्रयोगशाळेतच व्हायला हव्यात असंही ते म्हणालेत. त्यांचं हे संशोधन स्वीकारलं गेलं आणि अश्वगंधा गुणकारी असल्याचं सिद्ध झालं तर कोरोनाचा नाश अटळ तर आहेच, पण त्यानिमित्तानं जगभरात भारताची मान उंचावेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम TV. सगळ्यांसाठीच एक महत्त्वाची बातमी, रेड झोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये 4th lockdown कोणत्याही सवलती मिळालेल्या नाहीत. रेड झोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियम कडकच ठेवण्यात आले आहेत. अशा जिल्ह्यांमधील टॅक्सी आणि रिक्षा वाहतूक बंदच असेल तर हवाई वाहतूक, रेल्वे आणि मेट्रो सेवेवरील बंधनंसुद्धा कायम राहतील. याशिवाय शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, शॉपिंग मॉल, सार्वजनिक कार्यक्रम, सार्वजनिक प्रार्थना सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि मात्र या रेड झोनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून सरकारी कार्यालयांमध्ये 5% उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.